गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्रानं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. मविया आणि युतीच्या सरकारची तुलना केल्यावर सर्व कळेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आणि यांना आदेश गुजरातमधून येतो. मुंबईतल्या जागतिक आर्थिक विकासाचं कार्यालय हटवून गुजरातला नेलं, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले अशी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे. राहुल गांधी हे देशाचे पर्यटक आहेत आणि ते जागा बदलत असतात पण पर्यटक इथं घर करत नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला. तर अमेठी गेलं काय आणि रायबरेलीमध्ये केलं काय यांची परिस्थिती तीच राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. उत्तर मध्य मुंबईतून तिकीट नाकारल्यानं भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन अजूनही नाराज आहेत आणि उज्ज्वल निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी पूनम महाजन गैरहजर होत्या तेव्हा त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. अंदाज लावण्यात येतोय तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पूनम महाजन या इच्छुक होत्या मात्र त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जबाबदारी देतील त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांची जबाबदारी पूर्ण करतील असा विश्वास भाजप नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. मोदींसाठी 48 जागा या प्रतिष्ठेच्या आहेत त्यामुळे महायुतीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतील असंही ते म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना चिमटा काढलाय. खडसेंनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा त्यानंतर भाजपचं काम करावं असा टोला महाजनांनी लगावला. खडसे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यामुळे लोकांना संभ्रम निर्माण होतो असले राजकारण हे लोकांना आवडत नसल्याचा हल्लाबोल महाजनांनी केला.